नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी होय ट्विटरच्या माध्यमातून आणि कृषी मंत्र्यांनी बांधावरून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत 1,70,00,000 शेतकऱ्यांचा प्रीमियर भरला आहे. देशात हा विक्रम असून निश्चितच विविध कारणाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं की राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून त्यात आंतरपिकांचाही समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देय असलेल्या नुकसान भरपाईची 25% रक्कम दिवाळीपूर्वी खात्यामध्ये मिळणार आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी दरम्यान त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी आणखीन काय म्हटले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी नागपूर दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला आहे. 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि 1,70,00,000 शेतकऱ्यांनी भरला आहे म्हणजे खातेदार शेतकरी आपल्या राज्यामध्ये 1,10,00,000 आहे. म्हणजे आंतरपीक सुद्धा यावर्षी कधी नाही ते शेतकऱ्यांनी सोयाबीन सोबत तूर आहे, कापसासोबत तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, याचा सुद्धा विमा 1 रुपयामुळे भरला आहे. हे देशाच्या इतिहासात कधीच झालं नाही. नंबर 1 राज्य आहे की ज्यात सर्व शेतकरी तर आलेच, पण त्यांचे सर्व पीक सुद्धा आंतरपीक सुद्धा याच्यात. महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला, 1,70,00,000 शेतकरी विमा भरलेला आहे आणि 1,70,00,000 शेतकऱ्यांनी भरला आहे म्हणजे खातेदार शेतकरी आपल्या राज्यामध्ये 1,10,00,000 आहे. म्हणजे आंतरपीक सुद्धा यावर्षी कधी नाही ते शेतकऱ्यांनी सोयाबीन सोबत तूर आहे, कापसासोबत तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, याचा सुद्धा विमा 1 रुपयामुळे भरला आहे. हे देशाच्या इतिहासात कधीच झालं नाही. नंबर 1 राज्य आहे की ज्यात सर्व शेतकरी तर आलेच, पण त्यांचे सर्व पीक सुद्धा आंतरपीक सुद्धा याच्यात.